दिबा सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोलिकोपर येथे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली. तसेच ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी अशा शब्दात घनाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या नावाचा विचार न करता वडीलधारी दिबांचे नाव देण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही केले. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दिबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून भूमिपुत्रांची भूमिपुत्र परिषद आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, क्रॉमेड्स भूषण पाटील, भारतीताई पवार, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, नंदराज मोंगाजी, संतोष केणे, गुलाब वजे, भाजपाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जेदी तांडील, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, सुनील म्हात्रे, रुपेश धुमाळ, सदानंद वासकर, कांचन घरत, सुनील पाटील, प्रशांत पाटील, गोवर्धन डाऊर, के म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागातील समस्त हजारो भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी दिबांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी तसेच जासे येथे गावोगावी दिबांच्या प्रतिमेचे पूजन, त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नामदार रामदास आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले की दिबांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात राहिलं आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. दिबा संघर्षशील नेते होते, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गौरवशाली कार्य केले आहे, समाजाला न्याय देण्याचा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल, पण विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे असे सांगतानाच त्यांच्या नावासाठी आरपीआयचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एक तर दिबांचंच नाव या विमानतळाला काय मिळालं पाहिजे, दिबांनी आपल्या सर्वांच्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. दिबा खासदार म्हणून, आमदार म्हणून त्यांनी सातत्यानं आपली भूमिका मांडलेली आहे. या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून सातत्यानं दिबा अनेक वेळेला जेलमध्ये गेलेले आहे. आणि हा दिबांचा सगळा हा सगळा एरिया, या ठिकाणी जर विमानतळ होत असेल तर इतरांचं नाव देण्यापेक्षा माननीय उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या नावाचा विचार न करता, दिबा पाटील हे सुद्धा तुम्हाला वडिलांसारखेच होते. दिबा पाटील हे शेवटच्या काळामध्ये काही काळ तुमच्या सोबतही होते, त्यांचं नाव तुम्हाला देण्यासाठी कसली अडचण येण्याची आवश्यकता नाही. माननीय उद्धव ठाकरे जे आमचे चांगले मित्र होते, पण सध्याचं चित्र बदललेलं आहे. सगळे जे मित्र नव्हते ते मित्र झालेले आहेत, मित्र होते ते त्यांचे मित्र राहिले नाही. शिवशक्ती भीमशक्तीचा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता, त्याला मी प्रतिसाद दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा जो वैचारिक संघर्ष आहे, तो संघर्ष पेटवत पेटवत आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो. आणि बाळासाहेब मला म्हणाले की रामदासजी, शिवशक्तीसोबत भीमशक्ती आली पाहिजे. शिवशक्तीसोबत भीमशक्ती आली, सत्ता परिवर्तन झालं, काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर जावं लागलं, भाजप शिवसेना आरपीआय आम्ही सगळे सत्तेवर आलो. आणि 5 वर्षाचा कार्यकाल गेल्यानंतर शिवसेनेने आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा द्यायला हवा होता, पण शिवसेना अडून बसली. तुम्ही अडून बसला तसे आता आम्ही सुद्धा अडून बसलो. आम्हाला दिबांचं नाव हवं आहे, वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु दिबांचं नाव या विमानतळाला मिळालंच पाहिजे. फोन म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अध्यक्षीय भाषणात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून 2 ठराव जाहीर केले.
काही झाले तरी दिवांच्या 100व्या जयंतीपूर्वी दिवांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे, तसेच सिडको संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे बहुजनांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, नाहीतर 24 जानेवारीला विमानतळाचे काम करून द्यायचे नाही असे 2 ठराव त्यांनी जाहीर करताच सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले. या विमानतळाला 3-4 वर्षे लागणार आहेत बांधकामाला सांगितलं जातं, आणि त्या बांधकामावरून पहिलं उड्डाण होण्याच्या पूर्वी आपल्याला दीपा पटेल साहेबांचं नाव ह्या एअरपोर्टला द्यायचं आहे. म्हणजेच आजच्या परिषदेमधला हा एक आपला महत्त्वाचा ठराव आहे की काही जरी झालं तरी येणाऱ्या पहिलं विमान उड्डाणाच्या पूर्वी कंसात 100वी जयंती साजरी व्हायच्या अगोदर आपण या एअरपोर्टला दीपा पटेल साहेबांचं नाव दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आपण प्रतिज्ञा घेत आहोत. हा आपला पहिला ठराव झालेला आहे. आजच्या परिषदेतला हा ठराव आहे की 2 ते 3 वर्षात पण 100वी जयंती याच्या अगोदर काही का होईना हा इथं दीपा पटेल साहेबांचं नाव इथं मिळालेच पाहिजे किंबहुना पुढल्या वर्षाच्यात मिळालं पाहिजे, परंतु नक्की 17 वर्ष 15 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष नव्हे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे 27 गावचे आणि 95 गावचे शिडको संबंधातले प्रश्न आहेत किंवा या बहुजन समाजातील मग रायगड ठाणे रायगड ठाणे पुन्हा पलीकडचं पालघर या सगळ्या परिसरामधील बहुजनांचे जे प्रश्न आहेत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत विशेष करून शिडकोच्या संबंधित जे आहेत हे एक त्या 24 तारखेपर्यंत हे सुटले पाहिजे आहेत, आणि ते सुटण्याकरता बैठक होऊन काही मार्गी लागले पाहिजेत. पण तसं जर वाटत नसेल मार्गी परिस्थिती होत नसेल तर एअरपोर्टचं काम 24 तारखेनंतर चालू द्यायचं नाही हा आपला एक दुसरा ठराव झालेला आहे. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रस्तावकातून दिवांच्या नावाचा गजर केला. आंदोलन होऊ नये यासाठी सिडकोने अनेक प्रयत्न केले, पण देवांचे नाव प्रत्येक भूमिपुत्रांच्या हृदयात असल्याने हे आंदोलन देवांचे नाव लागेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोविडच्या रेस्ट्रिक्शनच्यामुळे आम्ही सांगितलं की ठीक आहे निवडक लोकांना आम्ही आज या ठिकाणी बोलू, आणि म्हणून प्रत्येक गावामधले 15-15, 20-20 जण या अशा पद्धतीचा निरोप हा आम्हाला या ठिकाणी द्यावा लागला. कोविड आहे म्हणून या ठिकाणी संयम बाळगा असं सांगितलं जातं. म्हणजे 24 जूनला आंदोलन करायचं होतं, 10 जूनला आंदोलन करायचं तर कोविड आहे, आणि म्हणून त्या कोविडच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या आधी नोटिसा त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं केल्या गेलेल्या केसेस हे अशा पद्धतीनं सातत्यानं प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न हा सिडकोनं पोलिसांना पुढं करून केलेला आहे, पण तरीसुद्धा इथला भूमिपुत्र बदलेला नाही. आंदोलन करायचंय भूमिपुत्र पुढे आहे, आंदोलन करायचंय एखाद्या या ठिकाणी निर्धार व्यक्त केला की प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हा अग्रहातानं पुढे आलेला आहे, आणि मला आनंद आहे आज या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं एकत्र आलेला आहात तो निर्धार हा सांगतोय की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देईपर्यंत हा प्रकल्पग्रस्त स्वस्त बसणार नाही शांत बसणार नाही ही भूमिका हा निर्धार आपल्या मनामध्ये कायम आहे. आमदार महेश बलदी यांनी म्हटले की पोलीस आणि भूमिपुत्रांचा संघर्ष नाही सिडको आणि भूमिपुत्रांचा आहे, त्यामुळे पोलिसांनी हे लक्षात घ्यावे असे सांगतानाच गरीब भूमिपुत्रांचा आवाज सिडको आणि ठाकरे सरकारला का ऐकू येत नाही असा सवालही उपस्थित केला. मित्रांनो, आज दिवा पाटलांच्या जयंतीनिमित्ताने आपण हा जो भूमिपुत्र एल्गार परिषद घेतलाय आणि याच्यामध्ये 24 तारखेपर्यंत सिडकोला आपण एक मुदत देतोय की जे प्रश्न तुमच्या आणि राज्य शासनाच्या दरम्यान 2 वर्षापासून भूमिपुत्रांना सतावत आहेत. आता रुपेश बरोबर म्हणाला की CC OC असेल ज्यांची घरं उठली आहेत अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना सिडकोला कोणाचीच पडलेली नाही. रुपेशजी तुम्ही बरोबर म्हणालात की एकनाथ शिंदे येतात त्याच्यानंतर अजितदादा येतात, परंतु गोंडस बातम्या सोडणं मग ती नवी मुंबई नगरपालिकेची नजर ठेवून असेल पनवेल नगरपालिकेची महानगरपालिकेवर नजर ठेवून असेल जे नको मागतायत ते देण्याकरता येत आहेत
जे हक्काचं जे भूमिपुत्राचे जे स्थानिकाचं आहे ते देण्याची नियत यांच्याकडे नाही, कारण यांच्या नियतीत खोट आहे। म्हणून यांना सांगतो, तुमच्या बाचं नाही, आमच्या दिबांचं नाव इथे द्यायला पाहिजे। हा मुख्यमंत्री 60 दिवस झाले, हे कधी कोणाला दिसले नाहीत, यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही। परंतु जे प्रश्न आहेत, जे विस्थापितांचे आहेत, ज्या 27 गावातल्या लोकांचे आहेत, हे जर 24 तारखेपर्यंत सिडकोनी बैठक घेऊन मिटवले नाहीत तर हे एअरपोर्टचं काम बंद केल्याशिवाय हा भूमिपुत्र राहणार नाही, हाच इशारा आज यांच्याकरता पुष्कळ आहे। यावेळी माजी खासदार जगन्नाथ पाटील, क्रॉमेट भूषण पाटील, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, गुलाब वजे, संतोष केने, जयेश आकरे, प्रेम पाटील यांचीही भाषणे झाली।